स्वयंसेवक भाविक ठरव. निर्माण झालेलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरामध्ये सर्वात मोठी स्मशानभूमी लाभलेली या परिसरात शिवाई चौक जवळच ही स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये आपण बघाल तर इथे खूप कचरा नगरपालिका डंप करत आहे. जी ऑथराईज डंप करण्याची जागा दिली ती चाविंद्राला आहे. ती तुम्ही डंप तिथे न करता तुम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीत जागा भेटली नाही म्हणून कोरी जागा बघितली स्मशानभूमी तिथे येऊन डंप करणं सुरू केलं आहे. तर याचा आम्हाला विरोध आहे. आम्ही वारंवार महानगरपालिकेत आयुक्तांना तक्रार करत राहिलो आहे. खूप तक्रारी केल्या पण आयुक्तांचं दुर्लक्ष आहे. मागच्या पाच महिन्यापासून आम्ही बघत आहोत की इथे डम्पिंग करत आहेत. काय नक्की त्रास काय होतो? त्रास इथे बघितला तर पाठीमागे आपण बघाल तर इथे एक मंदिर आहे. लेफ्ट साईडला बघाल तर 3 शाळा आहेत आणि समोर रेसिडेन्शियल आणि बाजूला रेसिडेन्शियलही आहेत. खालती खाडीही आहे त्याच्या. तर हे जे कचरा डंप केलं जात आहे, जे डम्पिंग केलं जात आहे, ते कोणत्या ठिकाणी केलं जात आहे नक्की? हे स्मशानभूमीच्या जागेवर केलं जातो. हे स्मशानभूमी आपण बघाल तर पुढे आणि जिथे मुलांना छोटी मुलं असतात जर त्यांचं अंत झालं तर त्यांना आम्ही डंप इथे करतो. त्या जागेवर तुम्ही स्मशानात येऊन डंप करत सुरू केलेलं आहे आणि याचा खूप विरोध केला आम्ही. तरी महानगरपालिका लक्ष नव्हती देत म्हणून आज आम्ही निर्धार घेतला आणि डिसाईड केलं की आम्ही पोलीस स्टेशनात जाऊन याची कंप्लेंट केली की प्रशासन लक्ष देत नाही तरी तुम्ही जात नाही, लक्ष घालून यावर लगेच कारवाई करा. आणि आपण हे बघाल तर जे टेंडर नगरपालिका देत आहे ज्या गाड्यांना त्या गाड्यांचा नंबर नाही आहे. ती गाडी कोणा टेंडर दिली आहे त्याचाही कल्पना आहे. कुठल्याही गोष्टीची कल्पना नसतं. तुम्ही इथे येऊन डंप करत आहे सर्वात चुकीची गोष्ट आहे. याचा पूर्णपणे विरोध आहे. नागरिकांना त्रास होत आहे. तरी मी विनंती करतो लवकरात लवकर आयुक्तांना की तुम्ही इथे लवकरात लवकर कारवाई करावी.